पाहू शकता राम मंदिराचा नजारा एक नंबर वाटतोय। आणि तर मित्रांनो, राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या काही महिन्या आधीच या अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालेलं आहे। मित्रांनो, आपण वाराणसी रेल्वे स्टेशनच्या बाहेर बघू शकता, वाराणसी रेल्वे स्टेशन भारी बनवलेलं आहे। ही गंगा नदी आहे, ही दिसत आहे ना, आणि इथे इथे पण घाट आहेत। जोरात जोरात मित्रांनो, आता आम्ही रूमच्या वरती आलो आणि आपण इथून पाहू शकता राम मंदिराचा नजारा एक नंबर वाटतोय। आणि वरती बांधकाम चालू आहे, वरती दोन त्या मोठ्या लिफ्ट आहेत आणि तिथून टायमाटायमाने ते वरती ते पिलर्स वरती ठेवतात। आणि आपण आहे ना पूर्ण तो एरिया असा फिरलो सगळा तिकडचा, आणि असं असं फिरून आपण इकडून नंतर मग होमस्टेला आलो। तर खूप छान वाटलं, रामलल्याचं दर्शन खूप छान वाटलं। आता आम्ही तर होमस्टेला आलो, होमस्टेच्या आम्ही टेरेसवर आहोत आणि आता इकडे आपले फ्रेश वगैरे झालो। तर पूर्ण एरिया आम्ही फिरलो, चार मंदिर पूर्ण पाहिले आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तर तुम्ही जाऊन पाहू शकता। मी पूर्ण कॅमेऱ्यानं पाहू शकत नाही, कारण फ्लॅश माझ्या चेहऱ्यावरती आहे, त्याच्यामध्ये पाहू शकत नाही। आय होप तुम्ही समजून घ्या। आज रात्री आम्ही जाणार होतो वाराणसीला, रात्री एकची ट्रेन आहे, तिकडे सकाळी 6 वाजता पोहोचणार। तर पाहूया आता रात्री गेलं ते, आता आम्ही अयोध्या धाम जंक्शनवरून ट्रेन पकडणार होतो, तिथलं आपण स्टेशन बघितलं नाही, आपण अयोध्या कँट जंक्शनवरून इथे आलो होतो। तर आता तोसुद्धा एक पॉश असा रेल्वे स्टेशन आहे, तर तो जाऊनसुद्धा पाहू आणि नंतर मग वाराणसीला पुढचा आपण ब्लॉक याच पुढे याच ब्लॉकमध्ये कंटिन्यू करूया। तर मित्रांनो, फायनली आपण अयोध्या धाम जंक्शन इथे आलेलो आहोत। आपण पाहू शकता हा अयोध्या धामचं जंक्शन आहे, हे बघा एक्सप्रेस आता जातोय। आता आत गेल्यानंतर आपल्याला माहीत पडेल आत कशाप्रकारे आहे ते। आतमध्ये इंडिकेटरसुद्धा मस्त आहेत, ते बघा इथं समोर दिसत आहेत। इथले जे स्ट्रीट लाईट आहेत ना, वरती धनुष्यबन आहे आणि भारी आहे, आणि मध्ये श्रीरामाचं लायटिंग केलेली आहे। पूर्ण ह्या रोडला स्ट्रीट लाईटला तेच आहे, वरती धनुष्यमान आहे आणि रामाची लायटिंग आहे, खूप जाम भारी वाटतं। मित्रांनो, अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचा आतला एरिया बघू शकता, इथे वेटिंग रूममध्ये बघा कसं भारी बनवलं आहे, बसण्यासाठी पण आहे आणि फूड पण ते केलेलं आहे। तर मित्रांनो, राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या काही महिन्या आधीच या अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालेलं आहे। इथे मेन गेट आहे बहुतेक, तिथून आत शिरायचं आहे। मी जस्ट आत बघायला आलो, आमची अजून माणसं यायची बाकी आहेत, जरा बघूया म्हटलं। गेट नंबर 3 इथे आहे। भारी बनवलं आहे। तीन नंबर गेटनी आज जाण्यासाठी आहे, सगळ्या आत चेकिंग आहे सगळं, बघा गेटच्या तिथे चेकिंगसाठी भारी बनवलं आहे। हा होता अयोध्या धाम जंक्शन, भारी बनवले आतमध्ये जाऊन बघूया, थोड्या वेळ आमची माणसं आली ना, तर आपण जाऊया आतमध्ये। तर वेटिंग रूममध्ये चार्जिंगसाठी सोय पण भारी आहे, हे बघा तिथं चार्जिंग कसं आहे, मोबाईल चार्जिंग सुद्धा एक नंबर होती, भारी होतं। 3 नंबर गेटनी आत प्रवेश आहे, इथे वेगवेगळे गेट पण आहेत। हा मेन गेट आहे, इथून आत जायचं आहे, चला आत जाऊया। इथे बघू शकता स्टेशनमध्ये एक स्पायरल उभी केलेली आहे खारुताई, आणि बाकी हा थोडा वेटिंग एरिया आहे। काय बघा रात्रीचे 11:37 झालेले आहेत आणि आता अयोध्या धाममध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे, अयोध्या धाम रेल्वे स्टेशनमध्ये। बघा आतमध्ये पाहू शकता अशा प्रकारचा काहीसा आहे अयोध्या धाम जंक्शन। भारी आहे, आगे की साइड है,
मित्रांनो, आता आम्ही रात्री 1 ची लखनऊ छपरा एक्सप्रेस पकडून वाराणसीला जात आहोत. मित्रांनो, आता आम्ही वाराणसीला आलो आहोत आणि आत्ता बाहेर स्टेशनच्या बाहेर जात आहोत. मित्रांनो, आपण वाराणसी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहोत. बघू शकता वाराणसी रेल्वे स्टेशन आले बनवलेलं आहे. मित्रांनो, आता आम्ही वाराणसीला आहोत आणि वाराणसीला आम्ही एक हॉटेल बुक केलं आहे. त्या हॉटेलच्या आता टेरेसवर मी आलेलो आहे. वाराणसीच्या रेल्वे स्टेशनवर आम्ही हॉटेलला आलो, फ्रेश झालो आणि आता मी ते टेरेसवर आलो हॉटेलच्या. आपण बघू शकता हे बघा, इथे ही गंगा नदी आहे, ही दिसत आहे ना. आणि इथे इथे पण घाट आहेत. तर संध्याकाळी आपण जाणार आहोत तिकडे. तर वाराणसी म्हणजेच बनारस आणि काशी या नावाने सुद्धा ओळखली जाते. आता थोड्या वेळाने इथं फिरणारसुद्धा आहोत आम्ही आणि संध्याकाळी मग गंगा आरतीला जाणार आहोत. तर वाराणसीमध्ये बरेच ठिकाणं आहेत, ते फिरणार आहोत आम्ही. म्हणजे आम्ही तीन दिवस आहोत. मित्रांनो, इथं वाराणसीमध्ये आहोत आम्ही आणि इथं चहा बघू शकता. कोळशावर चहा बनवते कोळशाच्या भेटीवर. आज श्रावणातला सोमवार आहे, तिकडचा श्रावणातला सोमवार. भक्त मंडळी आपण बघू शकता. आपल्याकडे अजून श्रावण चालू नाही झालं, आपण इकडे श्रावण चालू झालेलं आहे. मित्रांनो, वाराणसीला आल्यावर हे हॉटेल बुक केलं आहे. इथं आपण बघू शकता हे 8 बेडचं हॉटेल आहे आणि तिथे आमची मंडळी सगळी जेवायला बसली आहे. हाय तर करू एक बार. तर जेवण आम्ही बाहेरून मागवलेलं आहे. जेवणामध्ये आपण मेनू बघू शकता. देशी घी मध्ये चपाती आहे. चपाती नाही, रोटी आहे. देशी घी मध्ये रोटी आहे आणि राईस आहे, दाल तडका आहे, दाल तडका आणि पनीर आणि इथे पण आलू पनीर, आलू मटार पनीर आहे, पापड आहे, लोणचं आहे, रोटी कांदा पण आहे. हा, कांदा पण आहे. रोस्टेड पापड आहे. एक पूर्ण झाड किती रुपये ना? 190 रुपये. आपल्याला 120 ला पडेल. कसं आहे? एकदम साधं होतं. भाजी पातळ भाजी असते. दोन भाजी भात पण कमी दिला. भात केवढं भाजी म्हणून दोरात दोरात तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, एगो एगो सोळी, माझे मटके भोळी, दोलाई धावून मटके गेले वाहून. आणि दुसरी एक मगाशी कविता बोलली होती, ती कोणती? तुम्ही जी बोलती होता. कोणती कविता बोलली मगाशी? हा, रामा रामाचं काय ते बोलली होती का? हा, ती बोलती बोल बोल लवकर. हा, ते काय ते बोलली होती. आता ना बोल. एक कविता बरोबर बोलल्या. अरे बोल, लागत काय? बोल 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 लवकर 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 लवकर. हो, मेमरी फुल होते तुझ्यासाठी. लवकर लस्सी प्यायला बनवतो भैया. लस्सी कसं आहे? 40 का? ठीक आहे, एक दे दो. बाहेर राऊंड मारायला आलो हॉटेलच्या बाहेर लस्सी पिण्यासाठी. अरे दादा, ये बहुत टाइम घुमाना पड़ता है क्या? बहुत टाइम घुमाना पड़ता है.
ये मेहनत से बनता है ना, मशीन वाला नहीं है। अच्छा अच्छा, जब से आएगा नहीं तो कैसे मिलेगा पिज्जा। एक डब्बा 40 ला आहे, मस्त बटवून बटवून त्याने लस्सी बनवलेली आहे बघा, बघू शकता। मी ले लू एक, अच्छा ओके ओके, हो जाएगा तो माफी को। मलाई टाकायची आहे, त्यावर मलाई टाकतोय। आधी मगाची गोटून गोटून झाली, आता मलाई टाकतोय। मातीचं छोटंसं मडकं आहे, त्या मडक्यात दही सर्व करते। एक एक थँक यू, जास्त बघू शकता मडक्यामध्ये भारी आहे। एक त्याला बरं पाहिजे का चांगल्या बनवायला, पैसे दिले भारी असते, पकड नाही दिले घ्या त्याच्यात काहीतरी मस्त गोटम गोटम बनवले, वरती मलाई आहे, लस्सी आहे। बनवायची म्हणजे प्रक्रिया मस्त होती। आणि एक एक हे कसं आहे लस्सी, लस्सी कशी आहे 40 रुपये।